बदलापूरमधल्या एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी आता पालकांचा उद्रेक झालेला आहे. पालक नागरिक यांनी रेल्वे रोखून धरलेली आहे, रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत, शाळेच्या बाहेर देखील निदर्शनं करण्यात आलेली होती. दरम्यान हे जे सगळं प्रकरण लावून धरलेलं होतं ते मनसेनं लावून धरलेलं होतं. या सगळ्या प्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची आम्ही काही वेळापूर्वी प्रतिक्रिया जाणून घेतली, ते काय म्हणतात पाहूया. मला असं वाटतं की या सगळ्यांचा अशा मानसिकतेचा पहिलं एन्काउंटर केलं पाहिजे. गृह खात्याने यांना ठोकलं पाहिजे. त्याशिवाय मला असं वाटतं की आमच्या लहान मुलींवर हात टाकायची कोणाची हिंमत होणार नाही. आज कोलकातामध्ये एवढं मोठं प्रकरण चालू असताना या लोकांची हिंमत कशी होते? मला असं वाटतं कायदा सुव्यवस्था बदलली पाहिजे. आमच्या लहान मुलींवर जर तुम्ही हात टाकणार असाल तर तुमचा एन्काउंटरच होईल. अशी भीती जोपर्यंत या अशा फालतू मानसिकतेच्या लोकांना होत नाही ना, तोपर्यंत आमच्या मुलींवरचे अत्याचार थांबणार नाहीत. इथे जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जर गृहमंत्री असताना तर आम्ही याला ठोकूनच दिला असता. मला असं वाटतं की आमच्या लहान मुलींचं संरक्षण झालं पाहिजे आणि गृह खात्याने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. फास्ट ट्रॅकवर त्याची केस चालवली पाहिजे आणि एक वर्षाच्या आत यांना फाशी दिली पाहिजे. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.